राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या विधान भवनात सुरू आहे. या दरम्यान 9 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. परंतु या दरम्यान राज्याचे 17 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत. यात नगरपालिका, महानगरपालिका, शिक्षक यासोबतच अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे अर्थातच कामकाजावर परिणाम झालाय. पण कर्मचाऱ्यांच्या या संपावर जाण्यामागचं नेमकं कारण काय आणि जुन्या पेन्शन आणि नव्या पेन्शन मध्ये नेमका फरक काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आता पेन्शन ही अर्थात आपल्या सेवेतून रिटायरमेंट घेतल्यानंतर मिळते. 2004 सालापर्यंत पाहिलं तर आपण 2 पेन्शन योजना या भारतामध्ये लागू होत्या. एक म्हणजे प्रोव्हिडंट फंड अर्थात PF जी खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळते, तर दुसरी म्हणजे पेन्शन. आता 2004 पर्यंत जुन्या पेन्शन योजनेनुसार म्हणजेच OPS अर्थात ओल्ड पेन्शन स्कीमनुसार जुन्या पेन्शनमध्ये कर्मचारी ज्यावेळी निवृत्त होत असतो त्यावेळी जो पगार असतो त्याच्या 50% रक्कम ही त्याला पेन्शन म्हणून मिळायची. ती कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर देखील त्याची पेन्शन ही त्याची पत्नी, आई किंवा मुलांना मिळत असायची. या पेन्शनसोबतच ग्रॅच्युटी, महागाई भत्ता, GPF या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या जुन्या पेन्शनमध्ये मिळायच्या. परंतु यामुळे व्हायचं काय की सरकारी तिजोरीवर भर पडायला आणि भविष्याचा विचार करता तत्कालीन वाजपेयी सरकारनं 2003 साली ही जुनी पेन्शन योजना बंद केली. केंद्रा पाठोपाठ 2005 साली राज्य महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार असताना ही जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात देखील बंद केली गेली. त्यानंतर NPS म्हणजे न्यू पेन्शन स्कीम ही योजना लागू झाली. 1 एप्रिल 2004 पासून ही योजना सुरू झाली. या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याच्या बेसिक पगारातून 10% रक्कम जी आहे ती NPS मध्ये जमा केली जायची. यासोबतच सरकारी आस्थापनामध्ये 74% रक्कम जी आहे ती जमा केली जायची. परंतु ज्याप्रमाणे जुन्या पेन्शन योजनेमध्ये महागाई भत्ता मिळायचा किंवा आपल्या वारसदारांचा हक्क असायचा, त्याप्रमाणे नवीन स्कीम योजनेमध्ये अशी कुठलीही नवीन तरतूद केली गेली नव्हती. त्यामुळे व्हायचं काय की जुन्या पेन्शनमध्ये ज्याप्रमाणे अर्ध्या पगार तरी मिळायचा, परंतु नव्या स्कीममध्ये पगाराच्या निम्म्याच्या निम्मी रक्कम जाहीर मिळायची. त्यामुळे अर्थातच नव्या पेन्शन आणि जुन्या पेन्शनमधले हे तफावतीवरूनच सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. जुनी पेन्शन योजना जी आहे ती पुन्हा एकदा लागू करावी या मागणीनेच या सरकारी कर्मचारी जे आहे ते आंदोलनावर गेले आहे. परंतु सरकारी तिजोरीवर होणारा फटका पाहता राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने जे आहे ती जुनी पेन्शन योजना लागू करण्याची जी कारण आहे ती समोर केली आहे. हा मुद्दा अधिवेशनसुद्धा गाजला. विरोधकांचं म्हणणं आहे की जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू करण्यात यावी, परंतु सरकारसमोर येणारे अडथळे आणि भविष्यातील विचार करता देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनामध्ये सुद्धा जुन्या पेन्शनचे जे काही तोटे आहे ते अधिवेशनामध्ये मांडले. त्यामुळे अर्थातच शिंदे फडणवीस सरकार असतील आणि विरोधक जे आहे ते मिळून नव्या पेन्शन स्कीममध्ये काही नवे नियम लागू करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. परंतु एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.